तथागत भगवान गौतम बुद्ध की 2563वीं जयंती व हेल्थ केयर फाउंडेशन की ओर से बसई बिरार में बड़े हर्षोल्लास से मनाई गई। जयंती के इस अवसर पर पंचशील भी दिया गया। अनेक भक्तों, कार्यकर्ता, सभी जाति के लोग व उपासिका उपासिका भी इस जयंती पर मौजूद थे। सूर्य जेव्हा आकाशामध्ये येतो तेव्हा सूर्य असा म्हणत नाही कि मी फक्त ब्राह्मणांना माझा उजेड देता बाकीच्यांना अंधारात ठेवणं, असा कधी सूर्य म्हणतो का? चंद्राची शीतलता जेव्हा चंद्र पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा आकाशामध्ये येतो तेव्हा म्हणतो की चंद्र माझ्या चंद्राची शीतलता मी फक्त गरिबांना देईल बाकीच्यांना देईन, असं चंद्र कधी भेदभाव करत नाही। पाहणारा वारा असेल हा देखील भेदभाव कधी करत नाही कोणाशी। झाडाची काल उन्हाळ्याचे दिवस आहे, झाडाची सावली, झाडाची सावलीमध्ये जनावर जातात, कुत्रे माणसं जातात, गाई म्हशी जातात, माणसंही जातात। ती झाडाची सावली कधी म्हणते का की ब्राह्मणाने सावली म्हणजे बाकीच्यांना कोणामध्ये, असं काही म्हणत नाही। तिथे निसर्ग कोणाशी भेदभाव करत नाही। हे भेदभावाची व्यवस्था निर्माण करणाऱ्या लोकांचं हे पाप हा देश भोगतो आहे। आणि म्हणून मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक साहित्यिक, अनेक लेखक, अनेक विद्वान सूर्याची उपमा देतात, सूर्याची उपमा देतात। काही लोक बाबासाहेबांना सूर्य म्हणतात, काही लोक बाबासाहेबांना महासूर्य म्हणतात, काही लोक बाबासाहेबांना धम्मसूर्य म्हणतात, काही लोक बाबासाहेब प्रज्ञासूर्य म्हणतात, म्हणजे सूर्याची उपमा देतात। आंबेडकर नावाच्या सूर्यानं एकदा आकाशातल्या सूर्याला सांगितलं, आंबेडकर नावाच्या सूर्यानं एकदा आकाशातल्या सूर्याला सांगितलं, सूर्या तू तिथला सूर्य आहेस, मी इथला सूर्य आहे, तू तिथला सूर्य आहे, मी इथला सूर्य आहे। आपण ठरवूया, परिवर्तनासाठी करार करूया, तू ताऱ्यांना प्रकाशित कर, मी साऱ्यांना प्रकाशित करीन, तू ताऱ्यांना प्रकाशित कर, मी या देशातील 130 कोटी लोकांच्या जीवनामध्ये समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा, तथागताच्या धम्माचा उजेड घराघरामध्ये पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, असा प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य, धम्म सूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। माहिती आहे का, प्रश्न विचारला, स्वामीजी आपला ईश्वरावर देवावर विश्वास आहे काय, असं स्वामी विवेकानंदांना कोणीतरी प्रश्न विचारला, तर स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलं माहित आहे? स्वामी विवेकानंद म्हणतात, ईश्वर आहे की नाही मला माहित नाही, पण ईश्वर जर जगाच्या जगामध्ये कुठे असेल तर सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या दुसऱ्या कुठे असू शकत नाही, असं स्वामी विवेकानंद सांगतात। ज्या स्वामी विवेकानंदाचा वारंवार उल्लेख या देशामधील जी समाज व्यवस्था करते, जी मनुवादी व्यवस्था करते, त्या स्वामी विवेकानंदाला देखील या देश त्यांचा आवाज देखील, त्यांचे विचार देखील या देशात झडपण्याचा प्रयत्न केला जातो। परंतु एक गोष्ट आहे, भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा देताना बाबासाहेबांचं एकच स्वप्न होतं, छोटंसं स्वप्न, देशामध्ये माणुसकीचं राज्य निर्माण। काही वाईट आहे का माणुसकीचं राज्य निर्माण करणं? या देशात एक विषमता नष्ट झाली पाहिजे, समतेचं राज्य देशात निर्माण झालं पाहिजे, जातीभेद संपला पाहिजे, वर्णवाद संपला पाहिजे, मनुवाद संपला पाहिजे, या देशातील सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना या देशामध्ये सन्मानानं, इज्जतीनं, माणुसकीनं जगण्याचा अधिकार, एवढं साधं स्वप्न बाबासाहेबांचं। आणि हे स्वप्न या देशामध्ये साकार व्हावं यासाठी 1956 साली जुन्या धर्माचा त्याग करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली आणि लाखो लोकांना भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा देऊन हे देताना बाबासाहेबांचं एकच स्वप्न होतं, माझा देश हा जगाची महाशक्ती बनला पाहिजे। आणि केव्हा महाशक्ती बनेल हे सांगितलं, राज्यघटना देताना आज ज्या देशात वातावरण जे सुरू आहे, देशामध्ये जे सुरू आहे त्याकडे लक्ष दिलं तर बाबासाहेबांचे शब्द आठवायला लागतं, माझा देश जगाची महाशक्ती झाला पाहिजे। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवा नेते, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीपजी कवाडे यांचं आगमन झालेलं आहे, माझा देश जगाची महाशक्ती झाला पाहिजे हे सांगताना बाबासाहेबांनी सांगितलं की जगाची महाशक्ती आमचा देश तेव्हाच बनू शकतो जोपर्यंत या देशातून जाती व्यवस्था नष्ट होत नाही, उच्च नीच भेदभाव जोपर्यंत नष्ट होत नाही, जातीचे कोंडवाडे जोपर्यंत उद्ध्वस्त होत आहेत तोपर्यंत माझा देश जगाची महाशक्ती कदापि बनू शकणार नाही, बाबासाहेब स्वप्न होतं। भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा देताना बाबा स्वप्न होतं की संपूर्ण जगाने माझ्या भारत देशाला सलाम केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, असे महाशक्ती म्हणून जगाच्या पाठीवर माझा देश उभा झाला पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकर स्वप्न होतं। आणि म्हणून या देशाला जगाची महाशक्ती बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली, कशासाठी? या देशाला जगाची महाशक्ती बनवण्यासाठी।